तर चला आज आपण भरपूर प्रोटीन असणारा हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करणारा विटॅमिन्स मिनरल सोबतच लोहाची सुद्धा कमतरता भरून काढणारा एक शक्तिवर्धक लाडू कसा बनवायचा किंवा तुम्ही या लाडूला पॉवर बूस्टर लाडूच म्हणाना बनवायला अतिशय साधा सोप्प असणारा घरात असणाऱ्या काही मोजक्या साहित्यांपासूनच तयार होणारा हा पॉवर बूस्टर लाडू कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत आणि विशेष म्हणजे मी कुठल्याही महागड्या वस्तू यामध्ये घातलेल्या नाहीयेत घरात असणाऱ्या मोजक्या साहित्या अगदी दोन ते तीन साहित्यांमध्येच हा लाडू आपल्याला बनवायचा आहे आणि विशेष म्हणजे हा लाडू तुम्ही उपवास असताना सुद्धा खाऊ शकता नमस्कार मंडळी कसे आहात मी तृप्ती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तृप्तीच किचन आहे आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये आशा करते की तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त मस्त खात असाल तर चला अच्छा नवीन रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी आपल्याला एखादा किंवा एखादी कढही घ्यायची आहे यामध्ये घालूयात एक कप भरून शेंगदाणे आता हे जे शेंगदाणे आहेत ते गावरान शेंगदाणे आहेत आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ते थोड्यासा डार्क रंगामध्ये दिसत आहेत आणि हे बघा हे जे फिक्या रंगाचे दिसत आहेत ते आहेत इलायती शेंगदाणे तर हे ओळखायचे कसे आणि कुठले शेंगदाणे रोजच्या वापरामध्ये असावेत शेंगदाण्याच्या तुलनेमध्ये हे जे गावरान शेंगदाणे दिसतात हे थोडेसे डार्क रंगावरती असतात सुरकुतलेले असतात आणि साईजला थोडेसे लहान असतात यामुळे जर तुम्हाला शेंगदाण्याचा खरच बेनिफिट हवा असेल यामध्ये असणारे पोषक घटक जर तुम्हाला रोजच्या रोज हवे असतील तर असे हे गावरान शेंगदाणेच वापरायचे आहेत रोजच्या भाजीमध्ये तुम्ही हे शेंगदाणे वापरू शकता किंवा शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याची चिक्की शेंगदाण्याच्या पोळ्या अशा वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये सुद्धा हे गावरान जे शेंगदाणे आहेत ते वापरू शकता मग इलायती शेंगदाण्याचा कुठे कुठे वापर होतो तर जेव्हा आपण चिवडा बनवतो अशा वेळेस गावरान हे जे शेंगदाणे आहेत ते न वापरता इलायती मोठ्या आकाराचे शेंगदाणे वापरायचे आहेत याचबरोबर जेव्हा आपण खारे शेंगदाणे बनवतो किंवा भट्टीमध्ये भाजलेले शेंगदाणे असतात हे शेंगदाण्यांसाठी सुद्धा आपल्याला टप्पोरे असे शेंगदाणे हवे असतात म्हणजेच इथे इलायती शेंगदाण्यांचा वापर केला जातो अशा करते की तुम्हाला दोन्ही शेंगदाण्यांमधला फरक कळालेला असेल रोजच्या वापरासाठी हे शेंगदाणे अतिशय उत्तम आहेत तर हे असे डार्क रंगावरती असणारे गावरान शेंगदाणे रोजच्या भाजीमध्ये किंवा रोजच्या वापरामध्ये आहारामध्ये जरी तुमचे असतील तरीही या शेंगदाण्याचे कुठलेही दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती होणार नाही या उलट तुम्हाला याचे फायदेच जाणवतील पण शेंगदाण्यांचा इनटेक प्रमाणबद्धच असायला हवा तर इथे मी दीड कप भरून शेंगदाणे घेतलेत आता हे शेंगदाणे आपल्याला लाडू बनवण्यासाठी आधी चांगले भाजून घ्यायचे आहेत यावरची जी साल आहे ती अगदी सहज निघावी पटकन भाजले जावी यासाठी अगदी एक दोन चमचे पाणी मी या शेंगदाण्यांना लावून घेणार आहे आता इथे अगदी महत्वाची टीप शेंगदाणे भाजून घेण्याआधीच आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित ओलसर होतील आणि पटकन भाजलेसुद्धा जातील तर इथे फक्त हलकेसे ओलसर असे शेंगदाणे मी करून घेतलेत फक्त दोन चमचेच मी यांना पाणी लावलेलं आहे ला आता शेंगदाणे भाजून लाडू लाडूसाठी शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजले जावेत यासाठी गॅसची फ्लेम नेहमी लो ठेवायची आणि लो फ्लेम वरतीच अगदी सतत हलवत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता हे जे गावरण शेंगदाणे आहेत यांचा ऑलरेडी कलर डार्क असतो यामुळे हे भाजले आहेत की नाही हे पटकन कळत नाही तर हे कसं ओळखायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे आता साईजला हे शेंगदाणे लहान असल्यामुळे सुद्धा हे पटकन भाजले जातात यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित असे हे भाजून घ्यायचंयत तर हे बघा एक पाच ते सात मिनटामध्ये लो फ्लेमवरती हे शेंगदाणे चांगले भाजले जातात आता शेंगदाणे भाजले आहेत की नाही हे कसं ओळखायचं तर एक शेंगदाणा हातात घ्यायचा याच्यावरची जी साल आहे ते अगदी सहज असे निघते याचबरोबर या शेंगदाण्या जो आहे तो आतमधून थोडासा डार्क रंगावरती येतो इथे समजून घ्यायचं की आपले शेंगदाणे अगदी परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत याचबरोबर प्रत्येक एक शेंगदाण्याची जी साल आहे यावरती क्रॅक गेलेला असतो आता यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि हे शेंगदाणे संपूर्णपणे थंड करून घेऊयात पुन्हा इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसची फ्लेम आत्तासुद्धा लोच आहे एक चमचाभर मी यामध्ये तूप घातलं तर या तुपावरतीच आपल्याला अगदी बारीक खिसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे खोबऱ्याच्या पाठीचा जो काळा भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे तुम्हाला जर ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही ठेवू शकता सुक्या खोबऱ्याच्या तुलनेमध्ये ओल्या खोबऱ्याची चव लाडवामध्ये छान येते याचबरोबर या ओल्या खोबऱ्याचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत यामुळे मी इथं ओलं खोबरं घातलंय तर इथे अगदी बारीक किसून घेतलेलं अर्धा कप भरून मी इथं खोबरं घेतले आता हे खोबरं लो फ्लेमवरतीच आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय कमीत कमी एक पाच सहा मिनिटापर्यंत हे भाजायचंय आता हे खोबरं भाजलं गेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जसं जसं तुम्ही हे खोबरं भाजत जाल तसं तसं हे खोबरं मॉइश्चर यामधलं जे आहे ते कमी होण्यास सुरुवात होते याचबरोबर पूर्वीपेक्षा हे जास्त कोरडं होतं तर हे बघाय सलग एक पाच सहा मिनिटांसाठी हे खोबरं मी सतत हलवत भाजून घेतलेलं आहे पूर्वीच्या खोबऱ्यापेक्षा हे बरचस कोरडं दिसतंय असं हे कोरडं खोबरं भाजून जर तुम्ही ठेवलं तर अगदी महिनाभर आहे असं टिकतं जरी इथे आपण ओलं खोबरं वापरणार असू तरी सुद्धा हे कोरडं करून घेतलेलं ओलं खोबरं लाडवामध्ये घातल्यानंतर लाडू अगदी महिना दीड महिने आहे असे टिकतात अजिबात हे खराब होत नाही आता हे चांगलं कोरडं झालेलं खोबरं आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आता इथे शेंगदाणेसुद्धा चांगले थंड झाल्यानंतर यावरची सालसुद्धा मी काढून घेतलेली आहे हवं असेल तर तुम्ही पूर्णपणे या शेंगदाण्यांवरची साल काढून घेतली तरीसुद्धा चालेल पण मी इथं अर्धवट शेंगदाण्यांची साल ठेवलेली आहे आता इथे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत यासाठी अर्धे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता हे शेंगदाणे आपल्याला सुरुवातीला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तर हे बघा अगदी पल्स मोड वरती दोनदाच हे शेंगदाणे मी चांगले फिरवून घेतलेत आता इथे मी पाऊन कप भरून गुळ घेतलेला आहे यातला अर्धा गूळ आपण यामध्ये घालूयात आणि गूळ घालून पुन्हा एकदा आपण हे मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊयात आता यावेळेस सुद्धा आपल्याला पल्स मोडवरतीच हे बारीक करून आहे हे नहीं, नहीं। तर हे बघा हे मिश्रण चांगलं मी बारीक करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त बारीक झाले अगदीच खूप बारीक करायचं नाही नाहीतर तर शेंगदाण्यामधले जे तेल आहे ते रिलीज होऊ शकतो हलकंसं जाडसर हे ठेवायचं आहे आता जे उरलेले गूळ शेंगदाणे आहेत ते सुद्धा मी चांगले बारीक करून घेतलेत आता यानंतर भाजलेलं जे ओलं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा हे जे ओलं खोबरं होतं ते अगदी सुक्या खोबऱ्याचा दिसतं दिसतंय तर हे ओलं खोबरं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं असेल भाजीला तेव्हा तुम्ही हे वापरू शकता आता हे सगळं खोबरं आपण या मिश्रणामध्ये घालूयात आता ऑप्शनल आहे जर तुम्हाला यामध्ये तूप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा हे लाडू लगेचच बाइंड होतात तर इथे दोन ते तीन चमचे वितळलेलं तूप घालायचं आहे आणि याचबरोबर यावरून घालूया इलायची पावडर जर इलायची पावडर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं मिश्रण चांगलं एक जीव करून आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट घालायचे असतील काजू बदाम घालायचे असतील तर तुम्ही हलकेसे ते तुपामध्ये तळून बारीक करून यामध्ये घातले तरी सुद्धा चालेल किंवा हलकेसे छोटे छोटे तुकडे सुद्धा ड्रायफ्रूटचे यामध्ये छान लागतात तर हे बघा हे मिश्रण चांगलं एक जीव झालं की याचे लगेचच लाडू वळायला घ्यायचे हे मिश्रण जरी दिसायला अगदी कोरडं दिसत असलं तरी सुद्धा याचे लाडू लगेचच वळले जातात अजिबातच एक्स्ट्रा तूप घालायची गरज पडत नाही समजा इन केस जर तुमचे लाडू वळता येत नसेल किंवा हे मिश्रण थोडंसं कोरडं झालं असेल तर पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे अगदी लगेचच हे लाडू वळले जातील आणि हे घ्या आपला इथे पहिला लाडू तयार झाला या लाडूची साईज तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे लहान मोठी ठेवू शकता सांगितलेल्या प्रमाणानुसार या मिश्रणाचे पंधरा लाडू तयार होतात तर इथे मीडियम साईजचे मी हे लाडू तयार करून घेतलेत हे लाडू तुम्ही रोज दुधासोबत जर घेतलेत तर तुम्हाला नक्कीच फायदे जाणून येतील याचबरोबर तुमची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल इतके हे एनर्जी बूस्टर लाडू आहेत गुणांनी समृद्ध असणारा झटपट तयार होणारा कमी साहित्यामध्ये असणारा हा लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला एक लाडू मी फोडून सुद्धा दाखवते तर हे पहा अतिशय मौसूद तोंडात टाकताच विरघळणारा असा हा लाडू होतो हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही हा ठेवलात तर अगदी महिनाभर आहे असा टिकतो आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा